ललित पाटीलला पळून जाण्यासाठी 25 लाखांचं फंडिंग दिल्याची चर्चा, ललित आणि भूषण पाटीलची समोरासमोर चौकशीची शक्यता, दोघांच्या चौकशीतून बडे मासे हाती लागण्याचा दावा. ओबीसींची जनगणना व्हायलाच पाहिजे, मनोज जरांगेंची ठाम भूमिका. Z24 ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत जरांगेंचा जातनीय जनगणनेला पाठिंबा. प्रदूषणामुळे मुंबई महानगराचा श्वास कोंडला, श्वसनाच्या आजारात वाढ. मास्क वापरण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन. केंद्र सरकारकडून रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर, गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांनी तर मसूरच्या हमीभावात सर्वाधिक 425 रुपये वाढ. जो बायडन नंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकही आज इस्रायल दौऱ्यावर. पंतप्रधान नेतन्याहू आणि राष्ट्रपती इसाक हर्झोग यांची घेणार भेट. आणि भारताची आज बांगलादेशची लढत, पुण्यातही MCAच्या गहुंजे स्टेडियममध्ये रंगणार सामना. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.